दिबा पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जासई येथे झालेल्या बैठकीतून शासनाला दिला. आता शांततेचा मार्ग नाही अशी रोखठोक भूमिका घेण्याबरोबर येईल तो आपल्यासोबत, नाही येईल त्याच्याशिवाय हा लढा अशी वज्रमूठ करत दिबांच्या नावासाठी काहीही करण्याची तयारी या बैठकीत स्पष्टपणे दिसून आली. जासई हायस्कूलच्या प्रणांगणात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीस लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, कार्यकारिणी सदस्य उद्योजक जय म्हात्रे, जेडी तांडेल, सहचिटणीस सुरेश पाटील, दीपक म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती नरेश घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील, साई संस्थांचे विश्वस्त रवी पाटील, नाथा पाटील, निरेश पाटील, गुलाब वझे, संतोष केणे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, अनिता पाटील, हेमलता म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, अभिमन्यू पाटील, तेजस कानपिळे, विकास घरत, विजय चिपळेकर, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, संतोषी तुपे, मेघनाथ म्हात्रे, राजेश गायकर, दिलीप पाटील, संजय ठाकूर, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, संतोष घरत, विनोद म्हात्रे, तसेच रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई येथील विविध संघटना संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे अशी आग्रही आणि ठाम भूमिका येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, स्थानिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. त्या अनुषंगाने जासई येथे चौथी बैठक झाली. पुढील बैठकीत आंदोलनाची रणनीती आणि यामध्ये प्रकल्पग्रस्त 95 गावांचा समावेश करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. 24 जूनला आंदोलन अभी नाही तो कभी नाही ही भूमिका घेऊन करण्याचे या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले, त्यामुळे लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळालंच पाहिजे आणि तो आपला हक्क आहे, त्याकरता आपला लढा कायम राहील, आंदोलन दणदणीत झालं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रातील नाही तर देशातील नागरिकांनी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे. आंदोलनात फूट पाडण्याची तसेच विरोधाभास निर्माण करण्याचे प्रयत्न होतील, पण कुणालाही घाबरायची गरज नाही, आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष तीव्र करूया अशी ठाम भूमिका माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या बैठकीत घेतलेली दिसून आली. आपल्यावरती काही लोक सांगतात हे होते त्यांच्या मनातच नाही असे बोलणारे काही लोक आहेत. असे जर त्या लोकांचं जर असेल तर त्यांच्या मनात जास्त आहे का? त्यांनी दिबापटांच्या आयुष्य घालवलं. आपण मुलांना विचारा काय, त्यांना त्यांच्या मुलांना विचारा, सगळ्यांना विचारा. आम्ही आयुष्य घालवलं, 25-30 वर्ष घालवली जाऊ, आणि त्याच्यानंतर हे कधी स्मृती दिनाला आले नाहीत, कशाला आले नाहीत, याला आलेले नाहीत, आणि हे सगळं यांना सगळं आहेत माहिती का? एक गोष्ट अशी आहे की हे असे जे काही करतात त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल, निषेध करावा लागेल, त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल. फक्त निषेध नव्हे, जे सांगतात ना फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आता अटल बिहारी वाजपेयी नावानं ते झारखंडमध्ये देवघर, अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल एअरपोर्ट देवघर झारखंडमध्ये आहे. साधारणतः देशामध्ये असं आहे की दोन एकाच नेत्याची दोन एअरपोर्ट अशी नाहीत कुठंच, म्हणजे याच्यातून, कारण का ते विमान आलं कुठं बाहेरून तर मग उतरणार कुठे तुम्हाला. तर त्याच्यामुळं हे अटल बिहारी वाजपेयींचं नावाचं दुसरं एअरपोर्ट, म्हणजे त्यांचं नाव द्यायचं चाललंय अशी फूट पडण्याचं करता झारखंडमध्ये आहे. अटल बिहारी आहे तर असा म्हणजे असं पण वापर करतात. आम्ही एवढाच विरोध करतो ना, त्याला जर छानकावर पण सांगावं लागेल. प्रश्न आहे की आपल्या खऱ्या अर्थाने आजपर्यंत तितकं सिरियसपणा आपल्याबद्दल घेतलेलं नाही असं सरकारने असं आपण वाटतं, कारण आपल्याला एक नव्हे दोन पत्रं गेली. प्रथम तर अखिल अग्नि समाज परिषदेच्या वतीने सर्वांना पत्रं गेलेली आहेत, आणि सेकंड पत्र आता सर्व ह्या संघटनेमार्फत गेलेली आहे, आणि तरी देखील त्यांचं काही रिप्लाय आला नाही. रिप्लाय असा असतो की मुख्यमंत्री कुणाला पत्र गेलं की लगेच ते व्हॉट्सअपवर पत्र येतं की तुमचं पत्र मिळालं, सो अँड सो
या खात्याकडे पाठवू असं प्रकार दिसलंय. काही त्याची दखल विशेष घेतली गेली नाही असं मला वाटते. आता आज सकाळी मी टी व्हीवरच्या बातम्या पाहत होतो आणि त्याच्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना हवं असलेलं उजनी कालव्याचं पाणी हे त्यांना न देता सोलापूरला दिलं गेलं याच्याबद्दल त्यांनी रास्ता रोको केला, त्याच्याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पुतळे जाळले. हे आज मी टी व्हीवरती पाहिलेलं आंदोलन आहे आणि ह्या अनुषंगानं मी आपल्याला सांगेन की जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आत्ता जी सूचना जासईच्या आपल्या सहकाऱ्यांनी केलेली आहे 24 तारीख पुण्यतिथी आणि त्या दिवशी प्रचंड संख्येनं जमणं आणि तोपर्यंत काही सकारात्मक दिसलं तर निर्धार करण्यासाठी जमणं आणि तोपर्यंत नाही दिसलं तर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन जमणं हे आपल्याला अपरिहार्य आहे. आणि जर हे आपण आत्ता नाही केलं तर नंतर आपल्या या एकंदरीत आपल्या या उद्देशामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण कणखर नाही हा मेसेज सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आपल्याला आपला हा निर्धार व्यक्त नुसता करून चालणार नाही तर त्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. मी तेच सांगितलं की जर दिबा पाटील साहेबांचं नाव देखील नाही ना तर आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं सांगायचं वाटतं. आणि आज या ठिकाणी जसं आता रामशिव ठाकूर साहेबांनी सांगितलं की कोणाला घाबरायची गरज नाही, तो आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे आणि तो हक्क अबाधित ठेवण्यासाठी दोनच गोष्टींची मी सूचना करतो. मी त्या दिवशी अशी सूचना केली होती अध्यक्ष महोदय की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना दिबा पाटील साहेब काय आहेत त्यांना सर्व माहिती आहे आणि आज एक चांगल्या पद्धतीचं समाजातलं एक जाणीव असलेली व्यक्तिमत्व आहे. आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी जर त्याला जाऊन भेटली तर मला असं वाटत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस दिबा पाटील साहेबांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर बाळा पाटील साहेब मी जेव्हा आलो होतो आम्ही साहेबांच्या बरोबर तर साहेबांनी स्वतः ती त्या ठिकाणी इच्छा प्रकट केली होती की अशा पद्धतीचं कुठेतरी चांगलं मोठं नाव जर दिलं तर निश्चितपणे आपल्या या व्यक्तिमत्वाचं नाही. आणि दुसरी गोष्ट माझी विनंती आहे की फक्त प्रकल्पग्रस्त आगरी बिगरी नाही अख्ख्या सर्वांचे ते नेते आहे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. लोकांचं ही जी सह्यांची निवेदन आहे हे पालकमंत्री म्हणून 101 शिंदेमध्ये तेव्हा काही हा ठराव झालेला नव्हता, त्यापूर्वीची घटना. आता रचना बदलल्या म्हणजे मी जसं परवा सांगितलं की माझं त्यांचं बोलणं झालं, त्यांनी मला मी त्यांना म्हटलं की मला 19 तारीख नको, 19 पूर्वी किंवा 19 नंतर. आता 19 पूर्वी नाही दिली, 19 नंतर काल आणि 2 दिवस झाले. मी मुद्दाम 2 दिवसात फोन नाही केला तर त्यांचंही कर्तव्य आहे की जेव्हा माझ्यासारखा माणूस बोलतो आणि सांगतो त्यावेळेस त्यांनी किमान कळवलं पाहिजे की अजून 2 दिवस 4 दिवस जातील, मला की तुम्हाला वेळ देता येणार. साहेब भूषण पाटलाने सांगितलं कॉम्रेड गल पाटलांची 10 जूनला ही आहे. साहेब आपण 50-100 ठिकाणी रस्ता रोको केला तर काय अडचण होणार? आमची एक सूचना आहे की आपण आंतरराष्ट्रीय पोर्ट बंद करू शकतो, आपण आंतरराष्ट्रीय हायवेला कळंबोली पनवेल आपण किमान 50 ठिकाणी रस्ता रोको केला तर निश्चित केंद्र आणि राज्य दोघांचंही लक्ष वेधू शकतो. साहेब आपल्याला कोणी भेट न देणं हे आपलं दुर्दैव आहे. ज्यांच्या भरोश्यावर भेटी ठरवल्या त्यांनी भेटी घेतल्या नाही हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि ही सगळ्यांची लाज वाटण्यासारखी स्थिती आहे. साहेब आम्ही त्याच्यानंतर 15 वेळा MD ना भेटलो, आम्ही भेट घेतली असती हो. लोकांना भेट देत नसतील तर 8 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब भेटणार होते, का नाही भेटत? काय एवढी आपली ताकद नाही? एकदा रस्ता रोग करूया ना इथे भेटले एकनाथ शिंदे तर बघून घेऊ. काय अडचण आहे? भीक मागायला जातोय का त्यांच्याकडे? आपले हक्क आपल्या ज्या नेत्यांनी आपल्याकरता रक्त सांडलं त्यांच्याकरता 2 तास आपण रस्त्यावर नाही का थांबू शकत? ही साहेब मुळमुळीत भूमिका बंद करूया. भेटणार आहे, भेटतील, हे येतील, तो भेटून देणार आहे म्हणून त्याच्याकडे काय घडतं? आपल्या मनगटात ताकद असेल तर आपण रस्त्यावर उतरू शकतो आणि उतरूया ही आमची विनंती. आपली भूमिका मुळमुळीत नको, आपली भूमिका कणखर करा ही माझी विनंती. अध्यक्षांनी पहिले सांगितलं टीका टिप्पणी वगैरे करू नका, संयम राखा, बरोबर आहे. ठराविक वेळेपर्यंत संयम राखलाच पाहिजे, परंतु आपली सहनशक्ती संपली. हा मी अध्यक्षांना सूचना करतोय, ऍक्टिव्ह सूचना करतोय, आतापर्यंत आपल्याला त्यांनी चर्चेला बोलावलं नाही. 24 तारखेची नोटीस द्या, त्यांना आपल्याला बोलवावं लागेल.
आपण त्यांना आता हातापाया पडण्यापेक्षा विनंत्या करण्यापेक्षा 24 आंदोलनाची नोटीस द्या, ते आपल्याला चर्चेला बोलवतात की बघा बघा बोलावं लागेल। त्याकरता दिबा पाटील साहेबांनी एक वाक्य आहे, येईल तो आपल्या सोबत आणि जो येणार त्याच्याशिवाय। मला आपल्याला विनंती करायची आहे, आज नाईक साहेब सुद्धा या मीटिंगला आलेले आहेत, मला त्यांना विनंती करायची आहे। बाळाराम पाटील आहे, प्रशांतदादा ठाकूर आहेत, तुम्ही आणि महेश पाटील हे जे इथले आमचे लोकल आमदार आहेत, तुम्ही पनवेल आणि उरण हा परिसर आहे नवी मुंबई पट्ट्यामध्ये आता फिरणं, आपल्याला आता खऱ्या अर्थाने हा जो मगाशी आपण ठरवला जो झेंडा आहे तो रक्तरंजित झेंडा आपल्या गाडीला उद्यापासून लावायची तयारी करा। आम्ही संकल्प केला की 2 जून पासून आमच्या गाडीला तो झेंडा लागणार आहे आणि तो झेंडा 24 तारखेपर्यंत अजिबात निघणार नाही, ही आमची या ठिकाणी। मी एक वकील आहे, वकील संघटनेचा अध्यक्ष आहे साहेब, मी निश्चित सांगेल की आज आपल्या पनवेल बाहेरचे 1200 वकील प्रतिनिधी आहेत माझ्या, मी त्याचा अध्यक्ष आहे, आणि असे उरण कर्जत खालापूर असे 4 तालुके या म्हणजे जवळपासचे आपल्या जे दिबा पाटील साहेबांना चांगले मानणार आहेत, अलिबाग पासून तर असेलच, पण हे जे 4 तालुके आहेत इथले जवळजवळ 2000 वकील आहेत आमचे, म्हणजे उरण कर्जत पनवेल खालापूर हे 4 तालुके मी म्हणतो, बाकीचे 10 तालुक्यांचे आहेत, जवळजवळ 5000 ताकद म्हणजे पालघर पासून जर घेतली तर वकिलांचे, तर निश्चित साहेब यासाठी आम्ही जो वकिलांसाठी जी काय मदत लागत असेल तर मी स्वतः त्यासाठी जी काही तयारी करायची असेल, त्यासाठी जो काही वेळ द्यायचा असेल तो मी साहेब आपल्या नेतृत्वाखाली आपल्या कमिटीच्या अध्यक्षाखाली एक कार्यकर्ता म्हणून जायला तयार आहे। मी अध्यक्ष अग्रिकोळी यूथ फाउंडेशन, माजी अध्यक्ष अग्रिकोळी भूमिपुत्र महासंघ, माझ्या उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व, एक 3 सूचना मला मांडायच्या आहेत आपल्या आजच्या बैठकीच्या निमित्ताने। पहिली सूचना म्हणजे सगळ्यांचा आदर राखत कृपया वाईट मानून घेऊ नये की सर्व ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापली भूमिका या बाबतीत स्पष्ट करावी पक्षीय पातळीवरची, आणि त्यांनी लेखी त्या संदर्भातलं समर्थन आपण मिळवलं पाहिजे समितीच्या माध्यमातून, ही माझी पहिली भूमिका असेल, कारण की अनेक ठिकाणचे कार्यकर्ते या बाबतीत संभ्रमात आहेत, तर त्यांचा संभ्रम दूर होण्यासाठी या निमित्ताने मदत होणार आहे।